पेंटिंग करायला आली आहे. इथे समोर एक घर दिसत आहे तर ते काढते. चला पण आज मला एवढा वेळ नाही आहे. इथं आज कांद्याचं सुरू झाली आहे लावणी आणि काढणी तर ते करतो. आज चालले आमची कांदे लावण्याची पेरणी. तर कांदा सर्व आपल्या इकडच्या राहण्यात आहे. मी इकडं आज पेंटिंग करायला पण आले होते पण आता ते पेंटिंगचं शक्य नाही. नेहमी असं होतं इकडे एवढे स्पॉट आहेत पेंटिंगचे पण पेंटिंग करायला बसलं की काय ना काहीतरी कामं निघतंय. पण कामं महत्त्वाचे शेतीचे. पेंटिंग मी आता उद्या करेन. तर हे मी आता ह्याला काहीतरी म्हणतात बरा की काहीतरी ते मी घेऊन चालले आहेत. एवढी माणसं आम्ही येतात तुला इतकी जनावर खाईत का? उसत काहीतरी आवाज येतोय बाई असायचा बिबट्या. तुला आठवत बिबट्याच वाट गेलाय आपला तर आहे ना. तर आता हे कांद्याचं रोप काढते मनीषा ताई आणि आता लावायचं. आजच लावायचे का संपले? आजच लावायचं. तुम्ही आता इथून परत इकडे जाणार? नाही नाही तिकडे लावायला बाया वेगळ्या. इथून तिकडे जायचं नाही. आमचा जीव आहे का नाही? तर आता नाना पेंड्या बांधतात आणि इकडे असं कटिंग करतात नाना. ह्याची भाजी बनवू शकतो का आपण नाना? कांद्याची भात ना? हा ना. आर्यन रोप पोचून येतो तिकडं आणि इकडे शीतल वहिनी आणि गिरिजा. म्हणजे कसं एकदम नाजूक करायचंय का ते काम? एक हाताने नाही ते नाही उपटत नाही. असं नाही करायचं. खुरटला उपयोग नाही ना काय. ह्या समोर खुरटला मुळासाहित उपटायला पाहिजे. नुसतं उपटायचं असतं ना. पाणी भरलं असतं ना ओला ऊन पडलंय. बघू मला एकदम हे असं ना. असं नाही बघ निघालंय बघ. मी पण काढला. अरे नाही मी काढला मम्मा. मी दोन काढले. तिकडे नाना कांदे आले ना का? कांदे उपटले. कांदे कसे उपटले तरी चालू शकतात. अच्छा. तर हे खूप नाजूक काम आहे. हाताळणीचं काम आहे. नवीन नवीन माणसाला ते नाही जमत. तर त्यामुळे हे काम नाही. आले तिकडून कांदे काढायला. शिंगोळी करायला. शिंगोळी करायला नाही का? मला शिंगोळी करायची. मला बांगल्यावर शिंगोळी. याची माती काढून काढतो. आता नाही तर ताई आली काय करते. नीता ताई हे बघ या शुकुर पगालायचं. सणा सणा घ्यायचं काढून त्याला काय काढायचं. पण त्याचे मुळे तुटतात नाही ना. कसे तुटतील? येस. तर आता नीत त्याने ट्रेनिंग दिले की हे असं काढायचं. हा तिला जाम. अहवाल एवढं पाणी दिलं मी तिकडे. सतीश भाऊने विचार. आधी मला त्या लाईन काही कळत नव्हत्या. त्याने मला समज येते ना. का नाही येणार बघ. मला एवढं छान जमत आणि ही बोलते की तसंच व्यवस्थित काढायचं. वा 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 बघ. ए बा आता बघ. हे बघ मी इतके छान काढले. इकडच्या वरच मारून नव्हते दे. का तिकडे जायचे की ना मला ते बायका कांदे लावतात ना. तिकडे जायचे 4 वाजता. आता तो पण संपून जातील काय? कुठे लावायचे आता? उद्याचाच एक दिवस आहे. मला परवा दिवशी जावं लागणार आहे. नाही म्हटलं मुंबईला त्यांचं स्कूलचं प्रोजेक्ट आहेत ना आता. मी गुरुवारी शुक्रवारी. तसं नाही काढायचं. तसं नाही लांबून लांबून करायचं. काढलं मी. तुम्ही जेवण करून आले सगळे? नाही. तर आता एक कांद्याची भाजी घेतली. काय खायचं तुला? गवत खायचं? गवत नाही खायचं मला. बिर्याणी खायची.
पेंटिंग करायला आले होते पण काही कोंबडी कापा कोंबडी सरसों का साग आहे तिकडे मोहरीची पानं आता आपण घेऊन जाऊया थोडस तोडलेली आहेत का तुम्ही पानं द्या मग थोडीशी द्या मी गावाला जाताना मुंबईला जाताना पण घेऊन जाईन थोडी बर उद्याच घेईन मी राहू देत आज नको मी उद्या घेऊन जाईन थोडीशी चालेल ना दूध काढायला यायचंय काय करू यू का नको काय झालं दूध काढायला नका येऊ ती गाई भरलेली वाली टंगड घालती आपले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए पढाई लिखाई में ध्यान लगाओ आईए वाईएस बनो और देश को गाली दे तुझे टंगड़ा काढून टाक मार साले का खोपड़ी तोड़ खोपड़ी तोड़ साले का दूध आख पालत होते ठेवत नाही बादली ती दूध आख दूध पालत पाय बांधत ना तिचे मागून घरी पण घालती अरे बापरे बादली भरून देती आणि मग त्याच्यात पाय घालती अच्छा तर गायीचे दुधाचे पाय बादलीत असतात कड़िया चला बाय बैलेंसिंग बैलेंसिंग चल 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 बाय।